ते घाबरतात समजा, आता बस या द्यायला बसतात आलेला येणाऱ्या जाणाऱ्या पण ते शिवत माझ्या नावाला आपण गेलो ते कसं काय त्यांना घेऊन मी कुठं जाणार हा प्रश्न माझ्या पुढे येतो. किती जागेचे मालक आम्ही आहोत, आम्ही गेले 80 वर्ष तिथं राहतो, आमचं प्रॉपर्टी कार्ड आहे, आम्ही सिटी सर्वेवर आहोत, आम्ही ज्या मालकाकडून ज्या जागेवर आमचं वास्तव्य आहे ती जागा त्या मालकासंग आमचा न्यायालयात भांडली, त्या मालकाने आम्हाला न विचारता ती जागा बेकायदेशीरपणे विकलेली आहे आणि ज्यांनी घेतली त्याचा जो व्यवहार झालाय हा बेकायदेशीर आहे असा आमचा दावा दाखल आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्या जो मूळ मालक आहे त्याच्या विरोधात आम्ही ती केस जिंकलोय एकतर्फी, परंतु ज्यांनी खरेदी केली तो त्याच्यामध्ये आल्यामुळं तो खटला लांबला आणि त्याच्यामुळं ह्यांनी काय केलं इकडं सर्व लोकांची संमती घेतली. मूळ आम्ही त्याचे मालक 220 आहोत. तुम्ही आत्ता म्हणले की गुंड पाठवतात, गुंड पाठवतात, पण गुंड त्याच बिल्डरचे आहेत असं कसं म्हणू शकतो तुम्ही? मध्ये असतात, त्यांचे फोटो काढलेत मी, माझ्या दारात येऊन मला धमकवतात अशी मी त्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढलेत. ते एवढं हुशार आहेत तर आम्हाला एवढे दाबतात ते, आम्ही पण माणसं आहोत ना, जिवंत आम्ही पण कायद्याच्या कक्षेत राहतो ना, त्यांना नको राहिलं का कायद्याने? आम्हाला न्याय भेटेल असे आम्हाला अपेक्षा आहे. मग तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला आत्मदहनाची परवानगी देतील? परवानगी जरी दिली नाही दिली तरतूदच नाही आहे त्याच्यामध्ये. परवानगी कशी देतील? तरतूदच नाही आहे. देत नसेल तर मग ती जी काय त्याची चौकशी व्हावी असं आमचं काम मत. आमचा मुद्दा तुम्हाला आमचा मुद्दाच काय आहे की लोक जी आहेत ना ही गरीब लोक आहेत, त्यांची हातावची पोट आहेत तिथं, तर त्यांना कुठं भलतीकाट टाकलं, कुठं गणेश नगरला पत्राच्या खोल्या बांधल्या पडलं, तिथून कसं ते लोक विचारे त्यांचं रोजीरोटी करतील? मरू द्या ना त्यापेक्षा. तर आम्हाला जर कोर्टातच न्याय भेटत नसेल किंवा आम्हाला या प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल तर मग लोकांनी काय करायचं? आमच्याकडे पर्याय उरलेला नाही म्हणून ही शेवटची एक्स्ट्रीम स्टेज आम्ही लोकांनी उचलली. पारा या रहिवासी संघात सगळेजण टोटल जे बी रहिवासी आहेत त्या जिल्हा अधिकारी इथं निवेदन देण्यात आलेले आहे, आत्मदहनाचं जे आपण निवेदन दिलेले त्या बाबतीत काय सांगणार आणि काय बोलणार? आम्ही विश्रांतवाडी रहिवासी संघाचे आणि विश्रांतवाडी 112B कायमस्वरूपी राहणारे रहिवासी आहोत. थोडं तिकडे सर आम्ही एसआरए विरोधात गेली 10 वर्ष आमचा एसआरए विरोधात संघर्ष चालू आहे आणि संघर्ष चालू असताना आम्ही कायद्यानुसार जवळपास एसआरएला आणि कोर्टात आमच्या सर्व केसेस न्यायप्रविष्ट असताना आम्ही गेली 10 वर्ष एसआरएचे सीओ व एसआरएचे अधिकारी यांना वेळोवेळी सांगत असतो की मी आम्ही त्या जागेचे मालक असताना, आमचं प्रॉपर्टी कार्ड धारक असताना, आमचा सिटी सर्वेवर नाव असताना तुम्ही आम्हाला वेळोवेळी बिल्डरची हातमिळवणी करून आर्थिक तुम्ही वेळोवेळी आम्हाला त्रास दिलेला आहे आणि तो त्रास आम्हाला आज आम्ही आमचे 2-3 खटले 2-3 केसेस या कोर्ट न्यायप्रविष्ट असताना या सर्व गोष्टी जवळ पकडणार जवळ न्यायालयात असताना घटने साहेबांनी 15 तारखेला आम्हाला एक नोटीस काढलंय आणि ते नोटीस अशा पद्धतीचं काढलंय की एका महिन्यात तुम्ही तुमची घरं निष्कासित करण्यासाठी मोकळी करा, अन्यथा मी बलप्रयोग करेल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तूंचा मी निलाव करेल. आज या महाराष्ट्रामध्ये किंवा कायद्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा कायदा असं म्हणत नाही की तुमच्या घरातल्या सामानाची कुठलाही कलेक्टर असू नये तर राज्यपाल असू त्याला ही परवानगी नाही किंवा त्याला ही पॉवर नाही की त्यांच्या घरातल्या वस्तूंचा निलाव करायची. आणि त्यांनी आमची जागा असताना, आम्ही जागेचे मालक असताना आम्हाला हे नोटीस दिलं
आणि हे नोटीस अशा पद्धतीने दिलंय की आमची केस, आमचा लढा हा सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायप्रयुक्त असताना, आमचा खटल्याची तारीख ही 15 तारखेला असताना आचारसंहिता 16 तारखेला लागते, म्हणून घटने साहेबांनी बिल्डरकडून पैसे घेऊन आम्हाला 15 तारखेला हाताने तारीख टाकून आम्हाला 15 तारखेला नोटीस दिलेली आहे. आणि 15 तारखेला आम्हाला डिस्पॅच करत असताना, नोटीस करताना, ॲक्च्युली त्याचा भाग असा आहे की 16 तारखेला आचारसंहिता लागते, त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं नोटीस काढता येत नाही. परंतु घटने साहेबांनी बिल्डरकडून लाखो रुपये खाऊन ही नोटीस आम्हाला काढली, ही नोटीस बेकायदेशीर आहे असं सांगण्यासाठी आम्ही काल मुंबईला सन्माननीय राज्यपाल रमेश बैस साहेबांसंघ व बैस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना दिलं, गृहसचिव गृहमंत्र्यांना दिलं. आज आम्ही सकाळी कलेक्टर साहेबांना दिलं. आम्ही ह्या स्टेपवर पोचलोय, आम्ही ह्या अवस्थेत पोचलोय की आम्हाला आता आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि म्हणून आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत की आम्हाला आत्मदहन करण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी, कारण आम्ही जागेचे मालक असताना बिल्डर तिथं एसआरए राबवतो का आणि कशासाठी? आणि नोटीस आम्हाला जबरदस्तीने देतो की 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमची घरं खाली केली नाही तर. अरे जागा आमची, इमला आमचा, सगळं आमचं, आम्ही मालक आहोत हे सिद्ध झालंय, तरी सुद्धा तुम्ही आमच्या विरुद्ध. याचा अर्थ असा होतो की जे एसआरएतले जे अधिकारी आहे हे भ्रष्ट अधिकारी आहेत, आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वटलीवर किंवा ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी आम्ही जेवढ्याही राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, कलेक्टर, कमिशनर सगळ्यांना आम्ही आता निवेदन दिलेले आहेत. आणि शेवटचा इशारा, आम्ही 10 तारखेला सामुदायिक आत्मदहन करू असं आम्ही त्यांना त्यांच्या आमच्या निवेदनात नमूद केलेलं आहे. आता याच्यावर काय ॲक्शन होईल किंवा नाही होईल हा 2 नंबरचा भाग आहे. एवढं बोलतो मी की बाबा हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या घटनेला भ्रष्टाचारात, आणि आम्ही एक सांगू इच्छितो की याची खातेनिहाय चौकशी लावली पाहिजे. बैस साहेबांनी, माननीय राज्यपालांनी या घटनेची ना खातेनिहाय चौकशी लावली पाहिजे, याच्या काही एवढी संपत्ती आली होती, हा आमचा त्यांना हे विनंती आहे. काय ज्या रायवाची संघाचे सर्व नंबर 112 जिल्हाधिकारी इथं निवेदन देण्यात आलेले, काय निवेदनमध्ये लिहिलेलं आणि काय सांगणार? निवेदनमध्ये विषयच असा आहे की विश्रांतवाडीतील जी काही रहिवासी लोक आहेत ती येत्या 10 तारखेला सामूहिकरित्या आत्मदहन करतील, आणि त्या आत्मदहनासाठी परवानगीसाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही 3 दिवसापूर्वी माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहनिर्माण सचिवालय इथे निवेदन दिलं आहे की विश्रांतवाडीतील जी काही रहिवासी आहेत त्यांचं पोटपाण्याचा सगळा बंदोबस्त देखील तिथं आजूबाजूलाच आहे, ती लहान मुलं शाळेत तिथंच आहेत, आणि बिल्डर जो आहे अजमेरा बोरा त्याने एसआरएला हाताशी धरून, इथे जे सी ओ आहेत घटने साहेब त्या घटनेंना हाताशी धरून 15 तारखेला या 15 मार्चला एक नोटीस काढली, आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 30 दिवसाच्या घरं खाली करा. तर नोटीस एवढी खतरनाक लिहिली आहे की तो म्हणतात की आम्ही बलाचा वापर करू, आणि 30 दिवसाच्या आत तुमची घरं खाली झाली नाही तर आम्ही तुमचं सामान विकू वगैरे, ह्या अशा घाणेरड्या गोष्टी त्यात लिहिल्या गेलेल्या आहेत. मुळात जिल्हा न्यायालयात आणि भूमी अभिलेख आणि उच्च न्यायालयात देखील काही केसेस पेंडिंग आहेत, आणि जागेच्या विषयावर आहे. तर आमचं म्हणणं होतं की जागेचा विषय एकदा निवडल्यानंतर न्यायालय जे काही करेल ते आम्हाला मान्य असेल, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय जी काही कारवाई आहे ती करावी. परंतु तसं न करता आचारसंहिता 16 मार्चला चालू झाली, आणि आचारसंहितेनंतर त्यांना नोटीस काढता येत नाही, म्हणून 15 तारखेची 15 तारीख लिहिली आहे पेनाने. आमचा असा ठाम आरोप आहे की ती 17-18 तारखेला निघाली असावी नोटीस, कारण 15 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती, 15 तारखेला त्यांना 15 तारीख टाकतं म्हणजे 15 त्यांनी असं दाखवलं नोटीसमध्ये की सुप्रीम कोर्टाचं त्यांना काहीच माहीत नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी उल्लेख नाही केला, त्यांनी जिल्हा उच्च न्यायालयाचा उल्लेख केलेला आहे, त्यांनी शिखर कमिटीचा उल्लेख केलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा पर्पजली उल्लेख केलेला नाही आहे. त्याचं कारण आहे की ती 15 तारखेला सुनावणी होती,
दिल्लीला जर सुनावणी 15 तारखेला होती आणि इथं पुण्यात येत बसून नोटीस काढतात, हे मॅच होत नाही आहे. त्याचा अर्थ भ्रष्टाचार हा झालेला आहे. आमची अशी मागणी आहे जिल्हा न्याय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण खात्याला की श्री गटणी जे आहेत सी ओ आहेत ते पुण्याचे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे एस आर एचे, तर त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही तिथं राहतो आहे, आमची जर घरं उद्ध्वस्त झाली, या गरिबांची घरं उद्ध्वस्त झाली, तुम्ही जर मागं बघितलं एकदम गरीब लोक आहे तिथं, त्यांच्याकडं हातगाड्यावर त्यांचा धंदे चालतात, कुणी रिक्षावाला आहे, कुणी काय आहे, कुणी धुणं भांड्याचं काम करत आहे. उद्या जर ते बेघर झालं त्यांचं तिथं काहीच उरत नाही. मग आम्हाला जर तुम्ही जर आम्हाला न्यायच देऊ शकत नाही तर किमान आत्महत्येची तरी परवानगी द्यावी असं आमचं मत आहे. आम्हाला आत्महत्या करू द्या, आत्मदहनाची आम्ही परवानगी मागितली जातात की आमचं जगणं काय मग व्यर्थ आहे. त्यासाठी आम्ही हे सगळा खाटाटोप करतोय की आमची मागणी आहे की जी काही नोटीस काढली ती बोगस आहे आणि ती नोटीस आहे त्या घटनेंनी माघारी घ्यावी असं आमचं ठाम मत आहे. नाही तर 10 तारखेला जे काय आहे ते परिणामांना त्यांना सामोरं जावं लागणार. ऐका ना, गेल्या 2 वर्षापूर्वी जाहीर प्रकरण आलेलं होतं, 820 लोक पात्र झालेले होते, तरी आता सुनावणी चालू आहे, कमीत कमी 2 वर्ष झालेले सुनावणी चालूच आहे, तर त्या बाबतीत काय बोलणार? 800 घरं फिक्त होते की ह्याच्या पुढं हिअरिंग कुणाची घेतलं जाणार नाही, तर त्या बाबतीत काय बोलणार? इथले जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून त्या हिअरिंग घेत नाही आहेत. आमच्या इथल्या रहिवासी शब्बीर शेख यांनी दाखल केलेले आहेत की किती बोगस जी पात्रता बोगस पात्रतेबद्दल अनेक बोगस पात्रता त्यांनी माहिती अधिकाराखाली काढून त्यांनी तिथं सबमिट केलेली आहे. त्याची हिअरिंग घेत नाही आहे पर्पजली आणि ही घाईघाईने नोटीस काढली म्हणजे उद्या हिअरिंग नाही घ्यायचा प्रश्नच येत नाही. आमचं ठाम मत आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, तो भ्रष्टाचार उघडकीस व्हावा यासाठी वरून गृहनिर्माण खात्यांनी दखल घ्यावी, राज्यपालांनी दखल घ्यावी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घ्यावी असं आमचा कल आहे. नाही, तुमची मागणी आत्ता आत्मदहनाची आहे, तुम्हाला आत्मदहन ते कसे करून देतील अशी तरतूद कुठं आहे याच्यामध्ये परवानगी? अशी तरतूद नाही आहे. जरी तरतूद नसली तरी ही जी काही लोकं आहेत, ही गरीब लोकं आहेत, ती जगणार कशी? मग त्यांच्या जगण्याचा तरी काहीतरी करावा ना. जर आम्हाला आत्मदहनाला परवानगी देत नसेल तर ती नोटीस खोटी आहे सांगावी किंवा ती नोटीस माघारी घ्यावी आणि जे काही न्यायालयात नंतर होईल ते न्यायालय आम्हाला मान्य असेल ना त्यानंतर करावी. मुळात आता हे लागलेले आपलं आचारसंहिता लागलेली, आचारसंहिता तुम्ही काढलीच कशी? आमचा आरोप आहे की ती 17 किंवा 18 तारखेला ती काढलेली आहे नोटीस आणि त्याच्यावर पेनानी 15 तारीख केलेली आहे. मग याच्यावर रीतसर कंप्लेंट नाही केली का तुम्ही? त्याची रीतसर तक्रार आम्ही राज्यपालांना केलेली आहे, तिथून आम्हाला न्याय भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मग तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला आत्मदहनाची परवानगी देतील? परवानगी जरी दिली नाही दिली नाही दिली ती तरतूदच नाही आहे त्याच्यामध्ये. परवानगी कशी देतील? तरतूदच नाही आहे त्याची. देत नसेल तर मग ती जी काय त्याची चौकशी व्हावी असं आमचं ठाम मत आहे. आमचा मुद्दा तुम्हाला आमचा मुद्दाच काय आहे की लोक जी आहेत ना ही गरीब लोक आहेत, त्यांची हातावची पोटं आहेत तिथं, तर त्यांना कुठं भलतीकट टाकलं, कुठं गणेश नगरला पत्राच्या खोल्या बांधल्या पडलं, तिथून कसं ते लोक बिचारे त्यांचा रोजीरोटी करतील? मरू द्या ना त्यापेक्षा. तर आम्हाला जर कोर्टातच न्याय भेटत नसेल किंवा आम्हाला या प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल तर मग लोकांनी काय करायचं? आमच्याकडे पर्याय उरलेला नाही म्हणून शेवटची एक्स्ट्रीम स्टेज आम्ही लोकांनी उचलली. त्या अध्यक्ष बोलतो. मुळात प्रश्न असा आहे की ती जागेचे मालक आणले, आम्ही गेले 80 वर्ष तिथं राहतो, आमचं प्रॉपर्टी कार्ड आहे, आम्ही सिटी सर्वेवर आहोत, आम्ही ज्या मालकाकडून ज्या जागेवर आमचं वास्तव्य आहे ती जागा त्या मालकासंघ आमचा न्यायालयात भांडली, त्या मालकाने आम्हाला न विचारता ती जागा बेकायदेशीरपणे विकलेली आहे आणि ज्यांनी घेतली त्याचा जो व्यवहार झाला आहे हा बेकायदेशीर आहे असा आमचा दावा दाखल आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्या जो मूळ मालक आहे त्याच्या विरोधात आम्ही ती केस जिंकलो आहे एकतर्फी, परंतु ज्यांनी खरेदी केली तो त्याच्यामध्ये आल्यामुळं तो खटला लांबला आणि त्याच्यामुळं ह्यांनी काय केलं इकडं सर्व लोकांची संमती घेतली. मूळ आम्ही त्याचे मालक 220 आहोत आणि 220 लोकांचे भाडुत्री आहेत ते,
त्या भाडुत्र्यांनी त्याच्याशी केलेला संमतीपत्र आहे. आमच्यातला कुणीही मालकाने भाड त्याच्याशी संमतीपत्र केलेलं नाही. मग एसआरएला हे कळत नाही का की ते बोगस, त्यांनी जो त्याचा टक्केवारी दाखवली, फुगवटा दाखवला आहे, तो बोगस आहे. ह्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा निर्णय एसआरए घेत नाही. एसआरए नेहमी त्याच्या बाजूने बोलतं, त्याच्या बाजूने त्याला परवानग्या देतं. हे कुठल्या कायद्यात बसते? त्याचा जो 450 लोकांचा जो संमतीपत्र आहे हे बोगस आहे. हे 2-3 अधिकारी मिळून त्याचे पैसे घेऊन या सर्व गोष्टी तिथं राबवत आहेत. आम्ही घटनेला वेळोवेळी सांगितलं, वेळोवेळी कळवलं, परंतु ते आमचं न ऐकता तो बिल्डरचा ऐकतोय. आणि बिल्डर आणि तो त्या दोघांचं संगल मत आहे असं आमचा ठाम मत आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या भाडुत्यांनी तुम्हाला संमती पाहिजे दिली, आम्ही नाही दिली, आम्ही मालक आहोत. तर त्यांनी या खोट्या नाट्या नोटिशी परत घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, हा भारत देश आपला लोकशाही आहे का हुकूमशाही आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जर आमच्या स्वतःच्या मालकीची जागा असताना आज हा बिल्डर कोण असं तो आमच्या घरावरती दादागिरी करतो, आमच्या लोकांना लुटतो. नाव घ्या बिल्डरचं. त्या बिल्डर आजमेरा बोरा हे दोन बिल्डर येतात आणि अधिकाऱ्यांना पैसे चारतात. काय आमच्या पैसे चारून आमच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात, ते सत्य आहे का? म्हणजे लोकशाही देश हा मानायचा कसा? म्हणजे हा हुकूमशाही आहे, ज्याच्याकडे पैसा आहे तो राजा, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो गरीब बिचारा कसा बनतो? आणि तुम्ही लोकांनी त्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तुम्ही ज्या नोटिसा पाठवल्या आहेत, ह्या नोटिसाचा आमच्या लोकांवरती काय परिणाम झाला आहे? क्षणभर झोप येत नाही रात्रीची, आणि ह्या लोकांनी ज्या नोटिसा पाठवल्या ते लोक मज्जा करतात. अधिकारी एसआरएचे लोक पैसे घेतात, मज्जा करतात, 10 लाख 20-30 लाख घेतात, आणि शेवटी काय करणार? हात वर करूनच जाणार ना. काय घेणार त्या पैसा? गरगरी म्हणतात तळतळ घेऊ नका. तर तुम्ही गरगरिबांसाठी काहीतरी प्रेमाचं काम करा, तुम्हाला आनंदाने येईल, तुम्हाला जगता येईल. आणि जर तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर शासनाला, कुणाला पण जगायचं असेल तर गोरगरिबांना त्रास देऊ नका, नाही तर मग हा हुकूमशाही हा देश हा मानला जाईल. कारण प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष हे भारताचे नागरिक आहे, आणि जर त्यांच्यावरती जर असा अन्याय होत असेल तर ते म्हणणारच नाही की आपला हा देश हा लोकशाही आहे म्हणून. हा आपला देश आहे ना, हुकूमशाही आहे. तेव्हा मी नम्रपणे विनंती करतो राज्यपालांना, अजून कोणते अधिकारी असेल आमच्या एसआरएचे लोक असतील, या लोकांना सांगतो प्रामाणिकपणे काम करा आणि चांगलं मरण स्वीकारा, आनंदाने स्वीकारा, नाही तर तुमचं इतकं वाटणं होईल ना. या लोकांचा तळतळत लागत तुम्हाला गांधींच्या कृपाळ घडण कुठं काय तुझा झोप येत नाही आम्हाला, आता जेवण जात नाही. एकट्यानी डीपीचे माझे काय म्हणून कमी जास्त काय झाड घ्यायचा? हा बांड उभं काय आमच्या पोहा बांधा समजा नाही. सर्वे नंबर 112 विश्रांतवाडी येथे आजमेरा बोरा आणि एसआरए या लोकांनी दिनांक 15 नोटीस पाठवले 30 दिवसाच्या आत घर खाली करा. आणि हे नोटीस एवढं इतक्या लांब नाही, जवळ आहे जरा इकडे. घरात खाली करा, तुम्ही घरी नसेल खाली करत आम्ही स्वतः डिस्कशन करू, तुमच्या सामानाची विक्री करू, अशा शब्दात नोटीस आलेले आहे. आणि त्याच्या उपरे आम्ही शांत राहिलो 2 दिवस, तर त्यांचे गुंड आमच्या घरी येऊन आम्हाला काय सांगतात? तुम्ही काय विचार केलाय? कधी विचार करणार? घरं कधी खाली करणार? आता त्यांच्याकडे आहेत 10-15 लोक, ते येऊन वारंवार आम्हाला सांगतात की तुम्ही घरी खाली करणार. आम्ही घरी खाली केली नाही तर आमची ट्रेनिंगची लाईन त्यांनी चॉकअप केली, बंद केली. एका लाईनवरले 3-4 चेंबर बंद केले, जीसीपीने बंद केले. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही नाही ना घरं सोडत, त्यांची लाईट कट करतो म्हणून आमची लाईट कट करतात. विचारायला गेले की अहो तुमची नाही त्यांची कट केली. पण आम्हाला 1-1, 2-2 दिवस अंधारात ठेवतात, सतत त्या महावितरणला विनंती करावी लागते, आमची लाईट का कट केली, अहो तुमची नाही चुकीने झाली. म्हणजे असा प्रकार 112 चाललाय. जरी कोर्टात आहे, आमची मालकी आहे, आम्ही वारंवार सांगतो की आमची मालकी प्रॉपर्टी धारक आहे, आम्ही मिळकत कर धारक आहे. पण तरी नोटीसीवर आता तरी म्हणजे आता निवेदन तयार झाले, चालू आहे. आपण आता ऍक्शन घेतोय रहिवाशी संघाच्या माध्यमातून.
तक्रार आता कलेक्टरला आपण अशी तक्रार दिली की तुम्ही जर आमच्या ह्या निवेदनाचा विचार नाही केला तर म्हणजे त्याच्यात आम्ही असं नमूद केलं की आम्हाला संरक्षण नाही मिळालं तर आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय. नाही तुम्ही आत्ता म्हणले की गुंड पाठवतात पण गुंड त्याच बिल्डरचे आहेत असं कसं म्हणू शकता तुम्ही? मध्ये असतात, त्यांचे फोटो काढलेत मी, माझ्या दारात येऊन मला धमकवतात अशी मी त्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढलेत. ते एवढं हुशार आहेत तर आम्हाला एवढं दाबतात ते. आम्ही पण माणसं आहोत ना, जिवंत आम्ही पण कायद्याच्या कक्षेत राहतो ना. त्यांना नको राहिला का कायद्यानी? त्यांना कायदा नाही का? फक्त गोरगरिबांनाच कायदा आहे का? की काय झालं तर गोरगरिबांवर चालण्यात त्याच्यात. तर आम्ही पण थोडंफार आता कायदा जाणलोय, शिकलोय, समजतंय आम्हाला. आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार, लढणार, शेवटपर्यंत लढणार, मरेपर्यंत लढणार. मी परवा त्यांच्या एका एजंटला सांगितलं, अरे हे माझ्या बापाचं घर आहे, तुझ्या बापाचं नाही, तर तू माझ्याकडे 3-3 वेळा येऊ नको, मला मानसिक त्रास देऊ नको. मानसिक त्रासाच्या भरात मी काय केलं? तुझं नाव घेणार. तरी ते लोक सुधरत नाही. रोज 10-10, 15-15 ग्रुपनी 112 फिरतात, ते दिवसभर फिरत असतात वेळासाठी. आणि ते सगळं काही उलटं पालटं करतात. आणि मानसिक आणि त्याच्या मग आता आम्हाला आर्थिक त्रास आहे. आता हे सगळे म्हातारे कोतारे माणसं आम्ही इथं आलो का? आलो आमच्या हक्कासाठी आलो. आम्हाला संरक्षण पाहिजे, रक्षण पाहिजे, घर पाहिजे, सगळं ह्या अशा गोष्टी चालल्यात 112 अन्यायकारक गोष्टी आहेत. तो अन्याय दूर व्हावा म्हणून आम्ही प्रत्येक ऑफिसला जातो, प्रत्येक अधिकाऱ्याला विनंती करतो. पण आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं 17 या गोष्टी चालू आहेत. तसं तर 17 आधीपासून पण निवेदन नोटीस सतत चालू आहे. नाही व्हायला पाहिजे, माझं तर म्हणणं आहे त्याच्यावर व्हायला पाहिजे. त्यांनी एवढ्या बोगस, मी सुद्धा ते डॉक्युमेंट्स गोळा केलेले आहेत, की खोटे नाटे त्यांनी हे केलेले, संमत्या घेतल्यात, अग्रीमेंट मारलेत. माझ्याच घरावर एक जणाचा अग्रीमेंट मारले, माझ्याकडे पुरावा आहे त्याचा. अशा त्यांनी काय काय कामं केलेत ना, 40 वर्षापूर्वी मय झालेलं लोकांचे मारतात, कधीचे मारतात. हा लोक आता राहणारे कोण आहेत? आणि या साऱ्यांनी सुद्धा मी तर म्हणते सर्वे केलेला नाही, बोगस काम सगळं या साऱ्यांनी केले. याला कारणीभूत जर कोण असेल तर या सारे सगळ्यात प्रमुख या साऱ्यांनी सगळं हे केलेले. त्या वस्तीवर डोळाच होता त्या, एवढ्या मोठ्या चांगल्या जागेला त्यांनी माती मोल करून टाकले, अंगणामध्ये आमच्या काचा आणि खडे खडे करून टाकले. सगळीकडे आमच्या इथं खूप त्रास चालू आहे दिवसभर. काय त्रास आहे तुम्हाला? आमच्या घरी नाही का 4-3 माणसं येतात आणि माझ्या नवऱ्याला विचारतात की घर कधी खाली काढलं. तर माझ्या नवऱ्या विचारतो की मी का माझं घर असून मी का खाली करू? ते घाबरतात त्यांना. मग रात्रभर स्त्रिया द्यायला बसतात. आलेला येणाऱ्या जाणाऱ्याला पण ते शिकवत, माझ्या नवऱ्या आपण गेले ते कसं काय शिकतात? त्यांना घेऊन मी कुठं जाणार? हा प्रश्न माझ्या पुढे येतो. ह्या ज्या लोकांनी माझ्याला दिला हा येतो घर खाली करतो, तो येतो घर खाली करतो. त्याचे नाव सांगतो म्हणजे साळवे संगीत काय अजून संजय संजित काय ते येते काय ते अजून दोघांचे घर त्यांची नावं मला माहिती नाही.